हाय हॅलो नमस्कार, मी सायरी पिसाळ स्वागत करते अजून एक आपल्या नवीन व्लॉगमध्ये। तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी। तर तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा। तर म्हटलं काहीतरी स्पेशल लुक करावा आणि आहेच तर राधाचा लुक करावा। पहिलं ठरलेलं गणपती बाप्पांसाठी, त्यानंतर मग ते चेंज केलं आणि राधाचा स्पेशल लुक घेतला। एकदम सिंपल घागरा होता, म्हणजे जर तुम्ही एंडिंगला पाहताल किंवा स्टार्टिंगला पाहिलाच असेल तर एकदम सिम्पल होता। आणि प्रॉपर राधाचं शूट पण नाही झालं बरं का, म्हणजे असं नको व्हायला की राधाचं शूट मी म्हणतीये पण ते प्रॉपर तसं झालं, तर ते तसं नाही झालं कारण ते खाली वगैरे बसणं मला एवढं जमत नव्हतं। आणि मग मी जेवढे मला उभं राहून जेवढे पॉसिबल झाले तेवढे केले आणि आता पहिल्यासारखा एवढा स्टॅमिना पण नाही की म्हणजे शूटला मी ॲक्टिव। मेकअपच्या वेळेस ठीक आहे आणि त्यानंतर शूटच्या वेळेस तर मग मी पूर्ण माझी एनर्जीच गेलती। मी जास्त फोटोज पण नाही क्लिक केले आणि व्हिडिओज तर तेव्हाचे तर काही काढलेच नाही, हे लास्ट एक दोन काढले तेवढेच। तर मस्तपैकी गेलो शिरवळचं रोही SSK स्टुडिओ म्हणायला काही हरकत नाही, रोहिणी साळुंके। तर त्यांचं जे काय आहे ते इंस्टाग्राम ID आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच। छान असा मेकअप झाला, मेकअपचं जास्त काही दाखवत नाही कारण मला मेकअपबद्दल एवढी इन्फॉर्मेशन नाही, त्यांनी काय लावलं काय नाही मला माहीत नाही। आणि मी डोहाळ जेवणाच्या मेकअपच्या बाबतीत खूप कन्फ्यूज आहे कारण मी असे कधी कधी मेकअप बघते जे मला खूप भारी वाटतात आणि कधी कधी असे मेकअप बघते की मला ते अजिबात आवडतच नाहीत, म्हणजे आपला स्किन टोन असतो वेगळा आणि मेकअप होतोच वेगळा। तर भरपूर सारे DM आले ते इन्स्टाला मेकअपच्या संदर्भात, तर मी काय अजून फायनल डिसाईड म्हणजे एवढं काय फायनल नाही झालेलं। एकदा घरी ट्रायल घेणार आणि त्यानंतरच बेबी शोरच्या लुकसाठी ट्राय करणार, डायरेक्ट ऑन दी स्पॉट नाही करणार। तर बघूयात आता डायरेक्ट लास्ट लुक कसा होतोय। जर तुम्ही फायनल टचअप बघितला तर हा असा होता आणि खूप सारे बरं का तिथं मशीन क्लासेस घेतात, त्यानंतर झुंबा क्लासेस असतात, मेकअप असतं, अजून भरपूर काय काय असतं। मला एवढा वेळच नव्हता की मी प्रत्येक गोष्ट एवढी इन डिटेल्समध्ये विचारेन, पण माझ्या माहितीनुसार तेवढं तर आहेच आहे। किंवा डान्स क्लासेस म्हणा, तर तुम्ही शिरवळचे असाल तर तुम्ही तिथे नक्की जाऊ शकता कारण झुंबा हे ते सगळ्या गोष्टी सकाळच्या असतात। तर हा फायनल लुक आला आणि त्यानंतर हेअरस्टाईल पण खूप छान केली, मागे बन केला प्रॉपर असा, राधाचा हे नाही झाला कारण मला हेवी घागरा वगैरे पण नव्हता होत, खाली बसून शूट घेणं पण नव्हतं होत, पण जेवढं मला झालं तेवढं मी केलं। आणि उद्याचा व्लॉग तर जन्माष्टमीचा नक्कीच स्पेशल येईल कारण उद्या खूप सारं काम आहे, उद्या हॉल पण तुम्हाला दाखवेन, त्यानंतर आपल्या बेबी शोरचा, त्यानंतर ह्या त्यांची टीम पूर्ण, प्रत्येक गोष्ट उद्या दाखवेन कारण उद्या भरपूर कामं आहेत। तर असं चॅनलला कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या। आणि हार्डली मी 4 ते 5 फोटोज क्लिक केले, त्यानंतर माझ्याकडून फोटो क्लिक करणं वगैरे झालंच नाही आणि हा म्हणजे ॲज इट इज काढलेला फोटो आहे। तर हा ब्लॉग पण हॅपी हॅपी एंड करते।